नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे प्रायमरी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र भूगोल या विषयाची उत्तर चाचणी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिला प्रश्न आहे, खालील चित्रांचे निरीक्षण करून त्याबद्दल प्रत्येकी थोडक्यात माहिती लिही. आपणास दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करून त्या चित्रामध्ये काय दिले आहे हे सांगायचे आहे. तर पहिलं जे चित्र आहे हे एका गाडले गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात, यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती मिळते. तर पहिलं चित्र हे जीवाश्मा संबंधित आहे. दुसरं चित्र हे जे दिसते आपणास हे सोलार पॅनलशी संबंधित आहे, म्हणजे सौर ऊर्जेशी संबंधित आहे. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. सौर ऊर्जेची तीव्रता पृथ्वीवर उष्णकटिबंधामध्ये सर्वात जास्त असते हे आपण शिकलो आहोत. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात या ऊर्जेचा वापर करण्यास भरपूर वाव आहे. नेक्स्ट, पुढची आकृती जी आहे त्या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. तर त्या आधारे आपणास असे म्हणता येते की पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. यापैकी काही पाणी वापरण्यायोग्य आहे, बरेचसे पाणी खारट आहे. वापरण्यायोग्य पाण्यापैकी अत्यल्प पाणी सर्व सजीव वापरू शकतात, तेवढे पाणी देखील सर्वांना पुरेसे आहे हे आपणास ह्या आकृतीवरून दिसून येते. नेक्स्ट, पुढचा प्रश्न, पृथ्वी गोल व कागदावरील नकाशातील फरक सांगा. आपणास पृथ्वी गोल व नकाशा यातील फरक सांगायचा आहे. तर नकाशा हे द्विमितीय असतात, म्हणजे टू डायमेन्शनल असतात, म्हणजे त्यांना फक्त दोनच मिती असतात. तर पृथ्वी गोल हा त्रिमितीय असतो, म्हणजे हा 3D म्हणजे 3 डायमेन्शनचा असतो. नकाशाच्या सहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो. पृथ्वी गोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असतो. नेक्स्ट, आपण आपली विविध कामे करताना अनेक नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असते. नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक जपून वापर करण्यासाठी तू स्वतःच्या सवयीमध्ये कोणते बदल करणार? उत्तर, नैसर्गिक संसाधनांचा अधिकाधिक जपून वापर करण्यासाठी मी त्यांची जेवढी गरज आहे तेवढाच उपयोग करेल व त्यांचा अपव्यय होऊ देणार नाही व याबाबत जाणीव जागृती करेल. नेक्स्ट, पुढचा प्रश्न जोड्या लावा. अ, आणखी 2 दिवस पावसाची सावट. ही हवामानाशी संबंधित बातमी आहे. नेक्स्ट, आ, 10 जून पर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार. ही हवेशी संबंधित बातमी आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये आपणास हा उतारा वाचून प्रश्नांची उत्तरेही द्यायची आहेत. उत्तर आहे, माझे गाव पूर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. ही नदी आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माझे लहानपणी, म्हणजे जेव्हा मी प्राथमिक शाळेत शिकायचो, तेव्हा पूर्णा 12 महिने वाहायची, अगदी उन्हाळ्यात सुद्धा तिची संथधार अखंड वाहायची. आमचे गाव मोठे होत गेले आणि नदी छोटी. मी हायस्कूलमध्ये असताना तिची उन्हाळ्यातील प्रवाह खंडित झाला. मी महाविद्यालयात शिकायला गेलो तेव्हा तर संपूर्ण हिवाळ्यात ही नदीचा प्रवाह खंड सुरू नव्हता. आणि आता अशी स्थिती आहे की आमची पूर्णा केवळ पावसाळ्यात वाहते. काही वर्षापूर्वीची पूर्णा आताची पूर्णा यात खूपच बदल आहे. आधी वर्षभर वाहणारी पूर्णा आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असतो, नाहीतर कोरडे पात्र. नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. तर यावर आधारित प्रश्न आहे, वरील उतारा कोणत्या संसाधनाशी संबंधित आहे? उत्तर, वरील उतारा पाणी या नैसर्गिक संसाधनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक आ, नदीच्या वागण्यामध्ये काय बदल झाला असे लेखकाला वाटते? उत्तर, आधी वर्षभर वाहणारी नदी आता वाहते तेव्हा अनियंत्रित पूर असतो, नाहीतर कोरडे पात्र. हा नदीच्या वागण्यामध्ये बदल झाला आहे.
असे लेखकाला वाटते. पुढचा प्रश्न. उत्तराच्या शेवटी लेखक म्हणतो की नदीने तिचे वागणे बदलविले पाहिजे. लेखकाच्या या मताशी तू सहमत आहे का? तुझ्या मते कोणी वागणे बदलविणे आवश्यक आहे आणि काय बदल केला जावा? उत्तर. लेखकाच्या मताशी मी असहमत आहे. माझ्या मते मानवाने आपले वागणे बदलणे आवश्यक आहे. मानवाच्या वाढलेल्या महत्वाकांक्षामुळे नैसर्गिक संसाधनांचे नुकसान होत आहे. तर अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वीचा भूगोल या विषयाची ब्रिज कोर्सची उत्तर चाचणी पाहिली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.